नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या 3 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अत्यंत महत्वाचा आजचा दिवस आहे, कारण महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टासमोर गेलेला आहे, सुनावणी सुरू आहे, त्याच्याविषयीची माहिती आपण घेतो आहोत, चर्चाही करतो आहोत। वैधानिक विकास महामंडळांचं पुनर्गठन, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं जो मोठा निर्णय घेतलाय त्याच्याविषयीची बातमी या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघतोय। विदर्भ मराठवाडा विकास मंडळांचं पुनर्गठन होणार आहे, महत्त्वाची या घडीची बातमी आहे। वैधानिक विकास महामंडळांचं पुनर्गठन होणार आहे, विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळांचं पुनर्गठन होईल, राज्य मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। अखेर 3 रखडलेला हा निर्णय मार्गी लागलाय असं म्हणता येईल। मंडळांचं पुनर्गठन होत आहे, वैधानिक विकास महामंडळाचं पुनर्गठन होईल, मराठवाडा आणि विदर्भ विकास महामंडळ यांची पुनर्गठनाची प्रक्रिया सुरू होईल। बातमी आहे चिपी विमानतळा संदर्भातली। चिपी विमानतळाचं नामकरण होणार आहे, विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै असं नाव दिलं जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत हाही निर्णय घेतलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अजून एक महत्त्वाचा निर्णय झालाय, चिपी विमानतळाचं नामकरण होणार आहे आणि हे नामकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलाय। मोठा निर्णय आहे, विमानतळाला आता बॅरिस्टर नाथ पै हे नाव दिलं जाणार आहे। चिपी विमानतळाचं नामकरण करून चिपी विमानतळाला आता बॅरिस्टर नाथ पै हे नाव दिलं जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळात हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, महत्वाच्या काही मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही महत्वाचे निर्णय सुद्धा घेतले गेलेले आहेत। एक विकास महामंडळांचा निर्णय, दुसरीकडे चिपी विमानतळाचा निर्णय, विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै हे नाव दिलं जाणार आहे असा निर्णय झालाय। 1064 मराठा उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। राज्य सरकारने 1064 जणांना नियुक्ती पत्र दिलेली आहेत। फार महत्वाची बातमी आहे, मराठा आरक्षण रद्द झाल्यानं नियुक्त्या झालेल्या नव्हत्या, त्या रखडलेल्या होत्या। आता 1064 उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे, राज्य सरकारकडून 1064 जणांना नियुक्ती पत्र दिली गेलेली आहेत। ही नियुक्ती पत्र कशाची आहेत, तर तलाठी, नायब तहसीलदार यांना ही नियुक्ती पत्र गेलेली आहेत। मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे रखडलेल्या प्रलंबित उमेदवारांना आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली। राज्यभरात 1064 उमेदवार रखडले होते, त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या, त्यांना आज विविध पदांवर नियुक्ती पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः हातात दिलेली आहेत। तलाठी, नायब तहसीलदार, महावितरण अशा विविध पदाच्या भरत्या रखडल्या होत्या, त्याची पत्र या सगळ्या उमेदवारांना देण्यात आली। सत्ता संघर्षाच्या सुनावणी संदर्भात आपण आता बोलूया। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, निर्णायक टप्प्यावर आपण आलेलो आहोत। नवी दिल्लीमध्ये सुनावणी सुरू आहे, पहिल्या सत्रातही सुनावणी झाली, दुसऱ्या सत्रातली सुनावणी आणि त्याचे अपडेट्स आपण घेतोय। अभिषेक मनु सिंघवी असतील, नीरज कौल असतील, हे युक्तिवाद करता आहेत। राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही आहे, निवडणूक आयोगाचा तो निर्णय आहे, पण आमच्याकडे तो वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे असा युक्तिवाद शिंदे समर्थकांचे वकील कौल यांनी केलाय। जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जातीय ती अपात्र ठरली तर त्यांच्या वैधतेवर आणि अधिकार क्षेत्रावर परिणाम होतो का, अशी विचारणा घटनापीठाने यावेळी केलेली आहे। ताजी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये शिंदेकडून। मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे, शिंदे गटाकडून मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद आता सुरू आहे। बहुमत चाचणी पूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, सभागृहाचा विश्वास गमावल्याचा पुरावा सिंग यांनी दिलेला आहे। व्हीप बदलल्यास सभागृह नेत्याला विचारणा नाही, झिरवळांच्या पात्रतेवर मनिंदर सिंग यांनी बोट ठेवलेलं आहे। पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये भिन्नता असणं साहजिक आहे। फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय शिंदेकडून मनिंदर सिंग यांनी, हा युक्तिवाद केलाय। बहुमत चाचणी पूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला। उपाध्यक्षांनी नैतिक न्याय वापरला नाही असं सुद्धा सुनावणी दरम्यान
युक्तिवाद होताना आपण बघतोय. उपाध्यक्षांनी आपला नैतिक न्याय वापरला नाही, शिवसेना कुणाची हा निकाल देण्याचा अधिकार आयोगाला, शिंदे गटच खरी शिवसेना आहे असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केलेला आहे. निकाल देण्याचा अधिकार आयोगाला आहे असं मनिंदर सिंग म्हणतात. मनिंदर सिंग हे आता शिंदे गटाकडून युक्तिवाद करतायत आणि त्यावेळेला त्यांनी अजून महत्त्वाचे मुद्दे काही उपस्थित केलेले आहेत. उपाध्यक्षांनी नैतिक न्याय वापरला नाही असा युक्तिवाद करण्यात आलाय. अजून एक महत्त्वाची बातमी येते, आता महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालाय. मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला, आता महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. फार महत्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. खरी शिवसेना कुणाची असा विषय चर्चेत येऊन गेलेला आहे, त्याविषयीचा युक्तिवाद झालेला आहे. आपल्याबरोबर कायदेतज्ञ गिरीश राव सर आहेत, त्यांच्याशी बोलूया. गिरीश सर, बघा तोच मुद्दा आला अनौपचारिकपणे ब्रेकमध्ये, आपण त्याच विषयी बोलत होतो की अजून उद्धव ठाकरेंनी आधीच म्हणजे राजीनामा दिला, जोपर्यंत त्यांनी हे सिद्ध केलं नव्हतं की कुणाकडे किती आमदार आहेत, तर काय सांगाल याविषयी? हा जो आत्ता मुद्दा मनिंदर सिंग यांनी उपस्थित केला आहे त्याविषयी, जर फ्लोअर टेस्ट झाली असती तर त्यावेळी जर शिंदे गटांनी जर उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध जर मतदान केलं असतं तर ते दिसलं असतं की ते पार्टीविरुद्ध त्यांच्या कारवाया झाल्यात म्हणून. जर पण उद्धव ठाकरेंनी त्याच्या आधीच आपला राजीनामा देऊन त्यांनी फ्लोअर टेस्ट समोर गेले नाही, त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही लिगली बघितलात तर असं कुठलीही कारवाई, असं कुठलेही कार्य शिंदे गटांनी केले नाही आहे की अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी जर बोललं तर कुठलेही कार्य त्यांनी अँटी उद्धव ठाकरे कार्य केलं असेल, पण अँटी शिवसेना असं कुठेही त्यांनी कार्य केलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं काहीच नाही आहे आजच्या दिवसाला लिगली कुठल्याही गोष्टीत दिसत नाही आहे की त्यांनी अशी कुठली कारवाई केली, कार्य केले ज्याच्याने दिसतं की त्यांनी शिवसेना विरुद्ध काय कारवाई केली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध कार्य केले ती गोष्ट वेगळं, पण शिवसेनेविरुद्ध नाही केलं. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की शिवसेना आमची की त्यांची, तो निर्णय त्याच्यामुळे फक्त इलेक्शन कमिशन डिसाईड करू शकतो की तो कोणी वापरावा, इलेक्शनचं सिम्बॉल जो आहे की कोणी वापरावा. त्याच्यामुळे त्याच्यावरती आता परत जर सांगितलं की शिंदे तुमच्या शिवसेनेत नाही आहे तर काय पुरावा काय? उद्धव ठाकरेंकडे आज काहीच पुरावा नाही आहे की सांगायला की शिंदे शिवसेनेत नाही आहेत. टेक्निकली आज नाही असं काहीच नाही, कारण ते जरी बोलला की शिवसेना. सर, आता जेठमलानी युक्तिवाद करतायत आणि ते असं म्हणाले की अपात्रता ही प्रत्यक्षात असावी लागते, पण अपात्रते संदर्भातला कधीही न झालेल्या अपात्रतेवर केस सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हां, ते मला वाटतं ते हे त्यांचं म्हणणं असं आहे, कारण अपात्र डिसाईड करायच्यासाठी जे ॲप्लिकेशन केले होते त्याची नोटीस जेव्हा शिंदे गटांना मिळाली तेव्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतला. त्याच्यामुळे जे ॲप्लिकेशन होतं जे अपात्र ठरवणं आहे तर ते ॲप्लिकेशन अजून पेंडिंग आहे. टेक्निकली अध्यक्षांच्या समोर म्हणजे स्पीकरच्या समोर ते ॲप्लिकेशन अजून पेंडिंग आहे, त्याच्यावरती अजून निर्णय झाला नाही आहे. त्याच्यावरती जेव्हा निर्णय होईल त्याच्यानंतर म्हणजे ते अपात्र आहेत की नाही तेव्हा कळेल आपल्याला. त्याच्यावेळी अपात्रची जी ॲप्लिकेशन जे पेंडिंग आहे फक्त सुप्रीम कोर्टाने काय स्टे दिलेला त्यावेळी जेव्हा दिलेला की स्टे क्या त्याच्यावरती निर्णय घेऊ नका, आणि मला वाटतं त्यांनी काहीतरी 11 जुलै नेक्स्ट तारीख दिलेली, तोपर्यंत तुम्ही तो काय त्याच्यावरती काही निर्णय घेऊ नका हा त्याच्यावरती. त्याच्यामुळे तो ॲप्लिकेशन जो आहे ते अजून पेंडिंग आहे, त्याच्यावरती अजून निर्णय झालेला नाही आहे. आणि हे आता जेव्हा सुप्रीम कोर्टात या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे इव्हन एक्झिस्टिंग स्पीकर पण त्याच्यावरती नाही निर्णय घेणार. जोपर्यंत या गोष्टी होत नाही त्याच्यावरती क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कोणीही निर्णय घेणार नाही. सर, पण म्हणजे आजचा दिवस आणि आजची सुनावणी महत्वाची आहे का? ती निर्णायक टप्प्यावर आलेली आहे का? हे 5 सदस्यांचं खंडपीठ कुठल्या दिशेनं निर्णय देऊ शकतं याविषयी काही भाष्य आत्ताच आपण करू शकतो का? निर्णय फक्त एवढाच मायावते खंडपीठानं घ्यायचा आहे, त्यांनी मला वाटतं ठरवलं आहे की ते इंटरिम ॲप्लिकेशन आहे जो इलेक्शन कमिशनचा बेसिकली जो सिम्बॉलचा विषय त्याच्यावरती काहीतरी सुप्रीम कोर्ट आज मला वाटतं निर्णय घेतील. निर्णय घेतील पेक्षा मी सांगेल की काहीतरी डायरेक्शन देतील
इलेक्शन कमिशनरला की तुम्ही काय निर्णय घ्या निर्णय घेण्यासाठी, असं मला तरी वाटतंय याच्यावरती जे सगळे मुद्दे मांडतात त्याच्यावरनं फक्त त्या लिमिटेड प्रश्न फक्त इलेक्शन कमिशनरसाठी डायरेक्शन देतील सुप्रीम कोर्ट. नक्की असं गिरीश सर तुमच्याशी सविस्तर बोलते. नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत उपस्थित आहेत. सुनावणी सुरू आहे, जेठमलानी आत्ता युक्तिवाद करतायत असं कळतंय. अधिक विचारूया प्रशांतला. प्रशांत काय अधिक सांगाल? बरोबर आहे महेश, जेठमलानी युक्तिवाद करताय आणि जर आता तुषार मेहतांचा युक्तिवाद सुरू झालाय काय कुठल्या विषयावरती बोलतोय? माननीय सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे तुषार मेहताजी हे गव्हर्नरकडून आर्ग्युमेंट करत आहे सध्या, त्यांनी आर्ग्युमेंट सुरू करताय. महेश जेठमलानी आर्ग्युमेंट केलेली आहे, खास करून ती आर्ग्युमेंट काय होती, कशावर त्याचा युक्तिवाद होता, काय सांगता येईल आपल्याला याच्यामध्ये? आपल्याला असं लक्षात येईल की एकनाथ शिंदे आणि गोगावले यांच्याकडून ज्या प्रकरणाला हाताळण्यासाठी जे तीन चार लोक आहेत त्याच्यामध्ये विषय असा आहे की ज्या काही सूची आहेत ज्या सगळ्या सूची संदर्भात ते बोलत आहेत आणि या सूचीमध्ये बोलत असताना त्यांनी दोन तीन गोष्टीचा फार प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अपात्रता हा जो प्रश्न आहे हा नियंत्रित कसा होतो किंवा त्याला कसा केला जातो याच्या संदर्भात महेश जेठमलानी बोलले युक्तिवाद करताना त्यांच्यामध्ये असं केलं की त्यांनी याची जी डेफिनेशन आहे याची नेमकी संकल्पना काय, डिस्क्वालिफिकेशन म्हणजे काय असतं, म्हणजे आता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेकडून ज्या सर्व गोष्टीला आम्ही प्रायमरी मेंबर आहोत हे ते दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये महेश जेठमलानी आहेत, मणिंदर सिंग आहेत आणि नीरज कोहल आहेत, हे सगळेजण आर्ग्युमेंट करत आहेत. आणि आता जी बाब जी आता गव्हर्नरांच्या बाजूने सांगायची गोष्ट होती ती गोष्ट आपले आदरणीय सॉलिसिटर जनरल सांगत आहेत. तुषार मेहता बोलत आहे, तुषार मेहतांचा काय युक्तिवाद आहे? ते जी कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे गव्हर्नर त्या संदर्भात बोलत आहे आणि जी पूर्व पार्श्वभूमी आहे केजची त्या संदर्भात त्यांनी गव्हर्नरच्या वतीने आपली बाजू मांडत असताना आता ते सध्या मांडत आहे ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळू शकतं की त्यांनी एक्झॅक्टली काय पुढं आर्ग्युमेंट असेल. राज्यपालांनी कशा पद्धतीनं भूमिका उठवली ती भूमिकेचा संदर्भात युक्तिवाद तुषार मेहता करताय का? राज्यपालाच्या वतीनं ते अपेअर झालेले तर त्यांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या कशा कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे ह्या हा सांगण्याचा निश्चित प्रयत्न ते करतीलच. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि ते त्यांच्या पॉवर संदर्भात आणि कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीच्या संदर्भात ते युक्तिवाद करत आहे. म्हणजे निवडणूक अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाचे काय अधिकार आहे हे याच्या संदर्भात युक्तिवाद तुषार मेहता करताय का? हा, केंद्रीय निवडणूक आयोग आणि कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी म्हणजे जी संविधानिक बॉडी आहे त्याच्या अधिकार क्षेत्रावर ते आर्ग्युमेंट करत आहेत आणि त्यांना पॉवरच्या संदर्भात युक्तिवाद करत आहेत. जसं तुषार मेहताचा युक्तिवाद हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं देखील इथे आय ए मांडण्यात आला देण्यात होता, इंटरिम अप्लिकेशन करण्यात आली होती, त्या अप्लिकेशनमध्ये मागणी करण्यात आली होती की निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीचं चिन्ह आणि शिवसेनेचा हक्क कोणाला द्यायचा, तर त्या संदर्भात आयोगाकडून दाखल केला होता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून. कारण ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्या असतात त्या स्वतःहून अशा स्वतः कुठल्याही गोष्टीसाठी येत नाहीत, परंतु त्यांचं काय मत आहे ते मांडण्याचा पूर्ण पुरेपूर प्रयत्न करतात. कारण की इलेक्शन कमिशन ही स्वायत्त बॉडी आहे, त्या बॉडीला पूर्ण अधिकार आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही त्यांना पॉवर दिलेलं आहे त्यामध्ये पूर्ण अधिकारामध्ये ते घेऊ शकतात त्या निर्णयांचे. परंतु आता जी आर्ग्युमेंट सध्या सुरू आहे सुप्रीम कोर्टमध्ये ती सगळी आर्ग्युमेंट आपल्याला असं पाहावं लागेल की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या वतीनं ओरिजिनल शिवसेना म्हणून जी आर्ग्युमेंट केलेली आहे आणि जी एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्ही ओरिजिनल पक्षाचे प्राथमिक मेंबर आहोत आणि आजही आम्ही सबसिस्ट करतो, त्यामुळं आमचं इलेक्शन कमिशनसमोरचं जे सिम्बॉलचं प्रकरण आहे ते चालू द्यावं असं त्यांचं म्हणणं मागणी सुरू आहे. आता अरविंद दातार युक्तिवाद करताय, अरविंद दातार कोणाच्या वतीने? इलेक्शन कमिशनच्या वतीने अरविंद दातार सिनियर अडवोकेट अपीअर झालेले, ते त्यांनी फंक्शनिंग म्हणजे त्यांचं कार्यपद्धती आणि ते कसं वेगळं आहे या सगळ्या गोष्टीपासून किंवा त्यांची फंक्शनिंग कशी असते ह्या दृष्टिकोनातून आर्ग्युमेंट करत आहे सध्या. म्हणजे खास करून अरविंद दातारांचा युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद शिंदे गटाला साजेसा आहे की ठाकरे गटाला साजेसा आहे काय म्हणता येईल? अजून त्यांचा स्वतःचा आय ए असल्या कारणाने ते त्यावर भाष्य करतील किंवा युक्तिवाद करतील, त्या आय एच्या ज्या प्रेयर आहेत त्या संदर्भात ते
फंक्शनिंग संदर्भात ते आर्ग्युमेंट करत आहे सध्या, म्हणजे कार्यपद्धती आपण बिलकुल बिलकुल कामकाजासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे किंवा कामकाज आहे आणि कार्यपद्धती आहे त्या संदर्भात त्यांचा युक्तिवाद चालू आहे, आणि तो कसा वेगळा आहे आणि न्यायिक दृष्टी आणि त्यांचा दातार यांनी आरपी ऍक्टचा उल्लेख केला, प्रोव्हिजन ऑफ खास करून लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्या संदर्भात उल्लेख केला आहे, काय सांगतोय लोकप्रतिनिधी कायदा? लोकप्रतिनिधी कायदा जो आहे, जो प्रतिनिधित्व करतं लोकप्रतिनिधित्व, त्या संदर्भात जे जे कायद्याने आहे फंक्शनिंग त्याच पद्धतीने, म्हणजेच जसं की सदस्य त्याची वयोमर्यादा त्याचं म्हणजे जी पात्रता असती किंवा रिप्रेझेंट जो करतो त्याच्या संदर्भात जो ॲक्ट सांगतो म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा, आणि त्या संदर्भात इलेक्शन कमिशनची जी हे असती बाबी असतात अंतर्भूत त्यावर ते भाष्य किंवा युक्तिवाद करताना दिसत आहे. युक्तिवाद करताना ऍडव्होकेट विशाल जोगदंड मला सांगा, ज्या पद्धतीनं हा युक्तिवाद सुरू आहे, अनिल दारुण दातार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून बाजू मांडताय, इलेक्शन कमिशनचं किती महत्व आहे या संपूर्ण याचिकेमध्ये? डिस्क्वालिफिकेशनच्या याचिकेमध्ये तसं इलेक्शन कमिशनचा काही संबंध नाही आहे, कारण इलेक्शन कमिशनकडं जी कंप्लेंट केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी सिम्बॉलसाठी कंप्लेंट केलेली आहे, म्हणून इलेक्शन कमिशनचा त्यामध्ये सहभाग आहे. परंतु त्याच्यासोबत दुसरा सहभाग एक महत्त्वाचा असा आहे इलेक्शन कमिशनचा, कारण डिस्क्वालिफिकेशनचा जो विषय आहे तो विषय जरी असला तरी ते आमदार आहे, तिथं आर पी ॲक्ट येतो म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट येतो, त्यामुळं त्यांचा तसा संबंध आहे. परंतु या डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करत असताना जे काही ज्या काही कारवाया आत्तापर्यंत झालेल्या आहेत किंवा ज्यामध्ये ज्या ॲक्शन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचा रोल म्हणजे जी कायद्याची परिस्थिती आहे ते सांगण्याचं काम फक्त त्यांचं आहे, म्हणजे ते जी ॲक्शन एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे, त्यांच्या समर्थकांनी जी ॲक्शन केलेली आहे ती त्या कायद्यामध्ये बसते की नाही हे मान्य जजेस जे बघणार आहेत, ते बघत असताना त्यांना फक्त याचा उपयोग होईल आणि मदत होईल, कारण की इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये त्यांची जे प्रोव्हिजन्स आहेत ते जे जसे आहेत तसे सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु एकनाथ शिंदे गट त्यांच्या बाजूने ते कसे योग्य आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतील, आणि शिवसेना जे ओरिजिनल आहे ते त्यांचं सांगण्याचा प्रयत्न करतील की आम्ही कसे ओरिजिनल आहोत, की हे सर्व म्हणजे या तिन्ही बाजू ह्या एकाच गोष्टीने पाहतील की आम्ही डिस्क्वालिफिकेशन काय आहे, डिस्क्वालिफिकेशन कसं येतं आणि डिस्क्वालिफिकेशन कसे आम्ही होत नाहीत हे सांगण्याचा सगळेजण पुरेपूर प्रयत्न करतील. नाही पुरेपूर प्रयत्न करताय, पण ज्या पद्धतीनं हळूहळू हळूहळू या संपूर्ण प्रकरणाची दिशा निश्चित होत आहे. प्रशांत, तू सगळ्या तिथल्या कायदेतज्ञांशी बोलतोयस, नेमका युक्तिवाद काय होतोय याच्याविषयी ते अधिक स्पष्टता करतायत, आपण आपल्या प्रेक्षकांना नेमका युक्तिवाद काय होतोय, सुनावणी दरम्यान काय घडतंय ते एकदा सांगूया. तुषार मेहता यांचा युक्तिवाद सुरू आहे, राजकीय मुद्द्यांवर आयोग निर्णय देऊ शकतं असा युक्तिवाद ते करतायत, आयोगाला त्यांचं काम करू द्या असाही मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. तुषार मेहता हे युक्तिवाद करताना हा मुद्दा मांडताय, त्याच्या आधी राजकीय मुद्द्यांवर आयोग निर्णय देऊ शकतं असाही मुद्दा त्यांचा होता, असा युक्तिवाद होता त्यांचा. या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये राज्यपालांच्या रोलवरूनही चर्चा झाली, त्यांच्या म्हणजे राज्यपालांच्या बाजूनही कायदेतज्ञांनी भूमिका मांडली, युक्तिवाद केला, आणि आता तुषार मेहता युक्तिवाद करत आहेत. कायदेतज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव सर आपल्या सोबत आहेत. गिरीश सर, दोन महत्वाचे मुद्दे आहेत, एक तर राज्यपालांचा रोल ज्याच्याविषयी काही क्षणापूर्वी युक्तिवाद झाला हा कसा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो या सुनावणी दरम्यान, आणि दुसरं लोकप्रतिनिधी कायदा याचा उल्लेख झालेला आहे त्याच्याविषयी काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये राज्यपालांचा रोल बघूया आपण. आता ही सत्य परिस्थिती होती, एक शिवसेनेतला एक गुट एक गट बाहेर किंवा बाहेर किंवा ते सांगतात की मेजॉरिटी आमची आम्हीच शिवसेना आहे, आणि त्यांनी बाहेर पडले आणि त्याच्यानंतर ते क्लेम केलं त्यांनी राज्यपालांसमोर की आम्हाला सरकार बनवायचं आहे. आता राज्यपालांची भूमिका काय असते याच्यामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे, की जर अशी काय परिस्थिती निर्माण झाली तर एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आज होतं शिंदे सरकारचं शिंदे नाही आपलं
उद्धव सरकारचं गव्हर्नमेंट होतं उद्धव ठाकरेंचं, तर त्या गव्हर्नमेंटला पहिले ऑपॉर्च्युनिटी द्यायची असते की तुम्ही तुमची मेजॉरिटी सिद्ध करा. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं निर्णय की जेव्हा अशी परिस्थिती वगैरे असते तेव्हा कमीत कमी वेळ दिला पाहिजे, नाहीतर हॉर्स ट्रेडिंग होतात म्हणून कमीत कमी वेळ दिला पाहिजे, एक किंवा दोन दिवसाचं. तसं राज्यपालांनी कमीत कमी एक दोन दिवसाचा वेळ दिला त्यांना की तुम्ही तुमची मेजॉरिटी सिद्ध करा म्हणून, तर त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी यू वापरली पाहिजे होती त्यांचं मेजॉरिटी सिद्ध करायच्यासाठी. तो एक भाग म्हणजे सिद्ध केला असता तर सर्वाईव्ह झाले असते, नाही केला असता तर कदाचित त्यांना त्यांच्या लिगल प्रोसिडिंग आता जे चाललं आहे त्याच्यामध्ये दाखवता आलं असतं की शिंदे गट आमच्या विरुद्ध काम करत आहे, त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय झाले म्हणून. त्याच्यामुळे जर राज्यपालांची भूमिका आहे, त्यांनी योग्य निर्णय घेतला कारण सुप्रीम कोर्टाच्या कन्सिस्टंटली हे आहेत जजमेंट आहेत की लवकरात लवकर त्यांनी तो हॉर्स ट्रेडिंग जर होतो ते नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी लवकरात लवकर तो निर्णय सरकार स्थापनेच्या बद्दल घेतला पाहिजे. त्याच्यामुळे गव्हर्नरचा जो निर्णय तो काही चुकीचा नाही आहे, कन्सिस्टंट आहे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटप्रमाणे. बरं, आणि लोकप्रतिनिधी कायदा याचा उल्लेख झाला सर. लोकप्रतिनिधी कायदा बेसिकली तो आहे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट, तो याच्याबद्दल आहे निवडणूक कसे घ्यायच्या, पॉलिटिकल पार्टीज कोण असतात, त्यांचं क्वालिफिकेशन का असलं पाहिजे MA MLA, तो बेसिकली त्याच्याबद्दलचा तो कायदा आहे. काय प्रोसिजर काय केली पाहिजे असतं त्याच्यामध्ये, समजा करप्शन झाले असेल तर तो कसा वगैरे, तर त्याच्याबद्दल तो कायदा आहे बेसिकली लोकमध्ये प्रतिनिधी कायदा, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट. त्याच्यामधल्याच अंडर त्याच्यामध्येच हा रूल जो बनवला आहे, सिम्बॉल ॲक्टचा रूल जो बनवला आहे त्याच्यामध्ये तो बनलेला आहे, म्हणजे त्याच्या अनुसरण बनलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं इम्पॉर्टंट इकडे येतं की त्या त्या रूलचा उल्लेखामुळे ते पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट येते याच्यामध्ये. बाकी आत्ता जे चाललं आहे, आता जे संघर्ष स्थिती जी चालली आहे त्याच्यामध्ये लिमिटेड रोल आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टचा. हो सर, तुम्ही मगापासून बोलताना सुप्रीम कोर्टासमोर लिमिटेड प्रश्न आहेत, लिमिटेड प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यायची किंवा निर्णय द्यायचा आहे असं म्हणताय. दुसरीकडे आत्तापर्यंतचा जो युक्तिवाद आहे त्या दरम्यान आपण विधानसभेचे अधिकार क्षेत्र, अध्यक्षांचं, विधानसभा अध्यक्षांचं अधिकार क्षेत्र आणि निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र याचे वारंवार उल्लेख होत आहेत, याच्याविषयी काही सांगू शकाल जे आपल्याला आज काय होऊ शकतं याकडे नेऊ शकतील या उत्तराकडे? हा जो पॉवर ऑफ स्पीकर जो आहे, जेव्हा व्हीप किंवा लीडर ऑफ पार्टी, तर त्याने काय स्कोप आहे, तो कसा घ्यावा निर्णय, तो आपल्याला ह्या लार्जर बेंच पुढे त्यांनी तो डिसाईड करावा आहे, त्यांना तो रेफर केलेला आहे ह्याच्यामध्ये. पण आतापर्यंतच्या ज्या गोष्टी होतात हे जे पॉवर आहे डिस्क, त्याच्यावरती कोणाचं म्हणजे द्विमत असू शकत नाही की डिस्क्वालिफिकेशनचा इश्यू स्पीकर ठरवू शकतो का नाही, त्याच्यावरती कोणाचा द्विमत नाही आहे. आता फक्त मत आहे की ह्या व्हीप आणि ह्याच्याबद्दल त्याच्यावरती परत एवढी क्लॅरिटी. हां, काय बोलत हो, क्षमा करा सर, थांबवावं लागलं. आपल्याला नवी दिल्लीतून अपडेट येत आहेत, स्थिर सरकार स्थापणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे, म्हणजे राज्यपालांचा रोल काय या संदर्भातली एक सुनावणी आपण बघितली, युक्तिवाद आपण बघितला. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, आपण बघूया थेट प्रक्षेपण. त्या संदर्भात तेथे मंत्री बोलतील. आज विशेषतः पोलिसांच्या संदर्भात, पोलीस भरतीच्या संदर्भात मी कालही सांगितलं होतं त्याप्रमाणे आज अधिकचे 11,500 पद हे भरण्याची मान्यता या ठिकाणी मंत्रिमंडळाने दिली आहे, त्यामुळे आता एकूण 20,000 पदांची भरती ही पोलीस विभागामध्ये या वर्षी आम्ही करू आणि आता एकत्रितपणे या भरतीची सुरुवात लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येईल, त्या संदर्भातली सगळी मान्यता आज मंत्रिमंडळाने दिलेली आहे. सर, हिंदी में जाएंगे पीएफआई के ऊपर आज भी छापेमारी हो रही है, एनआईए महाराष्ट्र एटीएस की छापेमारी कर रही है सर आज भी? देखिए, जो भी चीजें यहां पर हो रही है वो सारी नियम के अनुसार, कायदे के अनुसार हो रही है. जो सरकार के पास पिछले 2-3-5 सालों से लगातार इसकी तफ्तीश चल रही है, उसमें जिस प्रकार के एविडेंस आए उन एविडेंस के आधार पर यह कार्रवाई चल रही है. इसके ऊपर एजेंसीज सही वक्त पर पूरा खुलासा करेगी. दौरान ये पनपा पूरा उनका यहाँ पर पूरा जांच किया पाएगा? देखिए,
देखिए अभी इसमें मुझे ऐसा लगता है कि मैं किसी के ऊपर ठिकरा नहीं फोड़ना चाहता, पर मुझे ऐसा लगता है कि ये सारा जिस प्रकार का उनका काम था समाज में दरार तैयार करके और हमारे देश को खोखला करने का काम ये लोग बहुत सिस्टमैटिक तरीके से कर रहे थे, इसलिए ये कार्रवाई आवश्यक थी। सर ये भी पता कि आरएसएस हेडक्वार्टर से रडार पे था, देखी की रखी थी, और ये जो सारी इन्फॉर्मेशन वो केरला में पीएफआई कुछ देखिए मैं इसके ऊपर मैं जितना बयान मैंने देना चाहिए उतना मैंने दिया है, इससे ज्यादा बयान उचित लोग देंगे। 2020 साली पीएफआई च्या संदर्भात जे काही या ठिकाणी वेगवेगळे पुरावे उपलब्ध आहेत, गेले 2-3 वर्ष 5 वर्ष जवळपास या संदर्भातले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर केंद्रीय एजन्सीज देखील नजर ठेवून होत्या, एटीएसही नजर ठेवून होती, त्यातनं जे काही पुरावे मिळत आहेत त्यानुसार ही कारवाई चाललेली आहे। एकूणच या सगळ्यांची मंशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये फोड करून भेद करून आणि त्या माध्यमातून भारताला खिळखिळं करण्याचं आणि भारतामध्ये एक प्रकारे अंद्रेस तयार करण्याचं काम हे लोक करत होते, म्हणून ही सगळी कारवाई चाललेली आहे। या कारवाईचे कुठलेही डिटेल्स हे मी सांगणार नाही, ते सगळे एजन्सीज योग्य वेळी सांगतील। सर 2020 साली गुन्हा दाखल झाला होता सीबीआय मार्फत गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल झाल्याचं अंतर्गत रजिस्टर केलं, नंतर काय प्रकरणाचं विद्या प्रसार मंडळाची माहिती समोर येते? सीबीआयने कुठलाही गुन्हा गिरीश महाजनांवर दाखल केलेला नाही, या उलट जो या ठिकाणी सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झालेला होता मागच्या काळामध्ये तो सीबीआयला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे, ते पूर्ण प्रकरणच केलेलं आहे, कारण त्याच प्रकरणामध्ये जी काही एक पेनड्राईव्ह मी दिला होता ज्या पेनड्राईव्हमध्ये कशा प्रकारे खोट्या केसेस तयार करायच्या याचा सगळा खुलासा झाला होता आणि त्याच्यामागे कोण होते याचा खुलासा झाला होता, हे सगळं प्रकरण आता सीबीआयकडे गेलेलं आहे आणि सीबीआय आता याची चौकशी करते आहे। त्यामुळे गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोट्या केसेस करण्याचं षडयंत्र असेल, या सगळ्या गोष्टीचा जो खुलासा पेनड्राईव्हच्या माध्यमातून झाला होता आता त्याची चौकशी सीबीआय करते। एनसीपी नेता छगन भुजबल ने कहा है कि सारे स्कूलों से सरस्वती जी की फोटो हटा देनी चाहिए। सर एनसीपी नेता छगन भुजबल जी ने कहा कि महाराष्ट्र में जितने स्कूल हैं वहां पर सरस्वती जी की भगवान की सारे फोटो हटा देना। असं आहे की असं जर कोणी म्हटलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। सरस्वती विद्येची देवता आहे, सरस्वती कलेची देवता आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये सरस्वतीचा हा मान आहे। ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व ज्याला मान्य नसेल असाच व्यक्ती अशा प्रकारचं बोलू शकतो। मला असं वाटतं ते काय बोलले मी ऐकलं नाही, त्यामुळे न ऐकता त्यांच्यावर मी टीका करणार नाही, पण अशा प्रकारे मागणी करणं चुकीचं आहे। महापुरुषांचे फोटो लावा ना, पण त्याकरता सरस्वतीचा फोटो हटवण्याची गरज काय आहे? हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही। देखिए सरस्वती का फोटो हटाने का कोई सवाल ही नहीं उठता। देवी सरस्वती हमारे संस्कृति में विद्या की देवता मानी जाती है, उनका फोटो अगर कोई स्वेच्छा से लगाता है तो उसको हटाने का कोई कारण नहीं है। महापुरुषों के फोटो लगाने में हमको कोई एतराज नहीं, उल्टा सारे स्कूलों में महापुरुषों के फोटो लगे हुए। राष्ट्रवादी काय म्हणते वगैरे याला काही अर्थ नाहीये। शिवभोजन थाळी बंद करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये, मात्र त्याच्यामधल्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींची चौकशी होईल, त्याचा आढावा निश्चितपणे घेतला जाईल। ओके सर, थँक्यू। साईडला बरोबर नाही ना सर, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जवळपास 3 वर्षांपासून नियुक्ती रक्कम मिळू की आज त्यांना नियुक्ती पत्र? मराठा समाजातल्या ज्या मुलांचे नियुक्ती पत्र रुकलेले होते सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती। मागच्या सरकारकडे ते सातत्याने मागणी करत होते की अधिसंख्य पदं निर्माण करून आम्हाला नियुक्ती द्या, परंतु मागच्या सरकारने ते काम केलं नाही। पण मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने
अधिसंख्य पदं निर्माण करून आणि त्या माध्यमातून या सगळ्या जे काही तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना नियुक्ती दिलेली आहे आणि आज त्या नियुक्तीपत्रांचं वाटप हे कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मी आणि आमच्या सर्व सहकारी मंत्र्यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. सुनावणीकडेही आमचं लक्ष लागलेलं आहे असं ते म्हणाले. सरकार सरस्वतीचा फोटो हटवणार नाही, ती विद्येची देवता आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान गिरीश महाजनांवर सीबीआयने कुठलीही केस दाखल केलेली नाही हेही त्यांनी सांगितलंय. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाविषयीची सुनावणी सुरू आहे. दातार युक्तिवाद करतायत. मूळ राजकीय पक्ष म्हणून विचार करायला हवा असा युक्तिवाद आहे त्यांचा. विधिमंडळ पक्ष म्हणजे नेमकं काय, कृपया संविधान पहा, त्यानुसार ठरवावं लागेल असे मुद्दे त्यांनी आपल्या युक्तिवादात मांडलेले आहेत. वेगवेगळ्या कायदे तज्ञांकडून युक्तिवाद होत आहेत. मग राज्यपालांचा रोल असेल किंवा त्यानंतर आता दातार युक्तिवाद करतायत. आपण या सगळ्याविषयी मुंबईमध्ये आपल्या स्टुडिओत कायदेतज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव सर उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. गिरीश सर, वेगवेगळे कायदेतज्ञ आपल्या बाजूनं युक्तिवाद करतायत, आत्ता दातार युक्तिवाद करतायत, काय सांगाल? दातार बेसिकली या मॅटरमध्ये इलेक्शन कमिशनला रिप्रेझेंट करतायत. त्यांचा रोल त्या दृष्टीने आता जे ॲप्लिकेशन चाललं आहे कोर्टापुढे त्याच्यामुळे लिमिटेड त्यांचा रोल असणार आहे. त्याच्यामुळे कारण बेसिकली इलेक्शन कमिशनने हा निर्णय घ्यावा किंवा हे ॲप्लिकेशन ऐकावं का नाही ह्याच्यावरती आता मुद्दा जो चालला आहे. त्याच्यामुळे त्यांचा बेसिकली याच्यामध्ये लिमिटेड रोल असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे जे प्रश्न आहेत आता सिम्बॉलचा प्रश्न ते फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकत, दुसरा कोणी डिसाईड करू शकत. भले चुकीचं असलं, जरा आम्ही आता अजूम करतो की शिंदेंनी तो जो ॲप्लिकेशन केला आहे ते चुकीचं आहे, ते पण गोष्ट आहे ती इलेक्शन कमिशनर डिसाईड करू शकतो. सुप्रीम कोर्ट आता तो डिसाईड नाही करू शकत की तुम्ही तिकडे केलेलं ॲप्लिकेशन चुकीचं आहे किंवा जे काही निर्णय. त्याच्यामुळे त्यांचा रोल आता फक्त एक लिमिटेड असेल की फक्त की प्रोव्हिजनचं असं आलं आहे की कॉन्स्टिट्युशनचे काय प्रोव्हिजन आहे, इलेक्शन कमिशनचा काय रोल असतो याच्यामध्ये. कारण आपल्याकडे आर्टिकल 324 ते 229 क्लिअर आहे या गोष्टीवरती कॉन्स्टिट्युशनचं की इलेक्शन कमिशन हे एक इंडिपेंडंट बॉडी आहे आणि त्यांनी आणि त्यांचे काय त्याच्यामध्ये रोल असतात इलेक्शनमध्ये त्याच्यामध्ये ते फक्त मला वाटतं ते स्पष्ट करतायत ह्याच्यामध्ये. आणि काय त्यांचा लिमिटेड रोल आहे या आता जे सुप्रीम कोर्ट आत्ताची जी हिअरिंग चालली आहे त्याच्यामध्ये, नंतर म्हणजे जे फायनल हिअरिंग जेव्हा होईल जे 10 मुद्दे जे रेफर केले आहेत सुप्रीम कोर्टाला म्हणजे खंडपीठाकडे, त्यावेळी त्यांचा मेजर रोल असेल खूपशा गोष्टीवरती. पण आत्ताच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांचा लिमिटेड रोल दिसतोय मला. पण म्हणजे सर आत्तापर्यंत पहिल्या सत्रात किंवा दुसऱ्या सत्रात जो काही युक्तिवाद आपण बघतोय, मग तो शिंदे गटाकडून असेल किंवा वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्यात, वेगवेगळ्या तक्रारी आहेत, त्यामुळे वेगवेगळे कायदेतज्ञ आपापल्या बाजूने म्हणणं मांडतायत, तर ही सगळी चर्चा, ही सगळी सुनावणी, तुम्ही जसं म्हणालात की सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला निर्देश देईल की अशा स्वरूपाचे निर्णय घ्या, या गोष्टी लक्षात ठेवून निर्णय घ्या, डिरेक्शन्स देतील, याकडे चाललेलो आहोत का आपण? बरोबर. सुप्रीम कोर्ट आता फक्त लिमिटेड डायरेक्शन देतील की काय करा कधी करा ह्याच्यावरती डायरेक्शन देतील असं मला वाटतं या सगळ्या सुनावणीमध्ये. आणि त्यापर्यंत लिमिटेड रोल असतील. ज्यावेळी असे डायरेक्शन देतील तेव्हा कदाचित जे आर्ग्युमेंट दोन्ही पक्षाने जे मांडलेत त्या पक्षा त्यांचं पण म्हणणं काय हे विचारात घेऊन निर्णय घ्या असे त्यांना डायरेक्शन देतील. त्याच्या व्यतिरिक्त मला दिसत नाही की सुप्रीम कोर्ट काही करेल आता या क्षणी. कारण ह्यांचा जे रिक्वेस्ट आहे की नाही हा सिम्बॉल आमचाच आहे ठाकरे ग्रुपचा, तो मला वाटतो त्या निर्णयावरती सुप्रीम कोर्ट मला वाटत नाही की त्याच्यावरती काय निर्णय देईल. कारण जर तसा निर्णय दिला
जर समजा सुप्रीम कोर्टने असा काय निर्णय दिला मग त्याचा अर्थ होतो की इलेक्शन कमिशनचा रोल सुप्रीम कोर्टाने प्ले केला, तर मला वाटत नाही की तसं काय होईल. नक्की सर सविस्तर अधिक बोलूया आणि नवी दिल्लीतूनही काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक. सुप्रीम कोर्टामध्ये एका बाजूला फार महत्वाची सुनावणी सुरू आहे, दुसरीकडे अजून काही महत्वाच्या घडामोडी आपण बघूया. श्रीकांत शिंदे बोलत आहेत, त्याचं थेट प्रक्षेपण. खासदार श्रीकांत शिंदे बोलत आहेत. वाचणार आहेत 560 कोटी जेव्हा वाचतील तेव्हा या 560 कोटीमध्ये अजून चांगले प्रकल्प जे आहेत ते महापालिकेच्या माध्यमाने आपले होतील. तर एक मोठा निर्णय जो आहे तो आज या सरकारने घेतलेला आहे. राज्यातला हा पहिला निर्णय आहे की बाबा BSUPची योजना अडकली होती, लोकांना आपण घरं देऊ शकत नव्हतो, हा राज्यातला पहिला निर्णय जो आहे तो या प्रकारे झालेला आहे. आपला जे कचोरेचा साहेब जे कचोरेचा आपला पर हे BSUPला. अरे तुम्ही पत्रकार आहात, थांबा. पत्रकारांची प्रेस चालणार आहे या बैठकीमध्ये. लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे तयार आहे की जे गोविंदवाडी बायपास असेल किंवा अन्य कुठल्या रस्त्यांमध्ये DP रोडमध्ये गेलेले आहेत यांची यादी आपल्याकडे रेडी आहे. त्यांना पहिलं प्रायोरिटीवरती आपण देणार आहोत आणि बाकी लोकांची आता यादी मी रेडी करायला सांगितलेली आहे की जे जे लोक आता राहिलेले आहेत किंवा ज्या ज्या लोकांना आपल्याला द्यायचं आहे तर त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून बाबा ते जर लाभार्थी होत असतील त्याच्यामध्ये पात्र ठरत असतील तर नक्की त्यांना देऊ आपण. मेन घनकचरा आणि रस्ते स्वच्छता वगैरे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली. याच्यावरती जे आहे ती प्रत्येक आता आयुक्तांपासून सगळ्यांवरती एक जबाबदारी निश्चिती केलेली आहे की शहर जे आहे ते स्वच्छ झालं पाहिजे. प्रत्येकाने जे आहे ते फील्डवरती काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट केल्या पाहिजे तरच. KDMC मधील BSUP लाभार्थ्यांना नवरात्रीचं हे गिफ्ट मिळालेलं आहे, राज्य मंत्रिमंडळात याचा निर्णय झाला, त्याविषयी ठाण्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे अधिक माहिती आपल्याला देत होते, पत्रकारांना देत होते. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. या सत्ता संघर्षावरची जी सुनावणी सुरू आहे त्याचे सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.